भारत स्वातंत्र्य झाला आणि इंग्रजांच्या जाचातून भारतीयांची मुक्तता झाली सन एकोणीसशे एकावन्न रोजी भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली या निवडणुकीनंतर प्रत्येक मंत्र्यांना आपले खाते वाटप झाले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या प्रशासनाला सुरुवात झाली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्री होते आपल्या अमरावतीचे सुपुत्र डॉक्टर शेतोपयोगी कार्य आपल्या कारकिर्दीतून केली आणि त्यांच्यात सन्मानार्थ महाराष्ट्राचे नवनियुक्त कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी त्यांनी कृषी विभागाला राज्य शिष्टाचार मंडळाकडे सदर बाबींचा प्रस्ताव पाठवावा या बाबतीचे निर्देश, निर्देश दिले आहेत डॉक्टर अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी सदर प्रस्तावाचे निर्देश दिले एवढेच नव्हे तर डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांची एक माहिती पुस्तक तयार करण्याचे आदेश यावेळी कृषी मंत्र्यांनी दिले आहे यावेळी या बैठकीत राज्य शिष्टाचार विभाग आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते विसेन न्यूज ब्युरो अमरावती